नमस्कार, मी मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ देत, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ देत, हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे माझी देवपूजा. आज आहे सोमवार, श्रावणातला सोमवार आहे. तर आज मी तुमच्यासोबत माझी देवपूजा मी कशा तऱ्हेनं करते आणि देव कसे मांडते ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि मी देव कशाने घासते ते पण मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे. आणि हे आहेत माझ्या घरचे झाडं. खूपच बहर आलेला आहे गुलाबाच्या झाडांना आणि कळ्या पण खूपच छान आलेल्या आहेत. तर हे आहे सोडा, देव घासण्यासाठी मी वापरते आपला खाण्याचा सोडा. आणि थोडीशी हळद, एक चम्मच पोहे खातो तो चम्मच मी सोडा घेतलेला आहे आणि हळद घेतलेली आहे छोटा चम्मच. आणि हे बघा, मी सगळे देव काढून ठेवलेले आहेत. अशा तऱ्हेने सगळं देवघर मी साफ करून घेते. आता आज देवाची सर्व साफसफाई करून घेते. आणि हे बघा, इकडे किती पाऊस आलेला आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करत आहे मी. तर मुले, आज श्रावण सोमवार आहेत म्हणून मुले आज मुलांना सकाळची शाळा असते. तर आता आले आहेत ते घरी आणि पोर्ट्समध्ये त्यांच्या सुरू आहेत अशा तऱ्हेने गप्पा गोष्टी. पाणी घेते यात भरून ठेवते का फाटील फाटील ते खाली का आणि हे बघा माझ्या झाडाची फुलं गुलाबाच्या खूप कळ्या आलेल्या आहेत आणि फुलं पण खूप आलेले आहेत. मी देवासाठी पण तोडलेले आहेत खूप सारे, तरी पण झाडाला आहेतच. आणि यांचे आता शाळा झालेली आहे सकाळची, आता आराम चालू आहे आणि पावसाचा आनंद घेत आहेत बाहेर बसून. तर हे बघा, मी फुलं तोडलेली आहेत देवासाठी. खूप सारे फुलं येतात या झाडाला. आणि हा इथे मी घेतला आहे बे आपला सोडा खाण्याचा, हळद आणि एक टोमॅटो. तर हे हळद आणि टोमॅटोचं मिश्रण तयार करायचं आहे. आणि अशा तऱ्हेने मी हे सर्व मिश्रण जे आहे ते एक जीव असं मिश्रण कालवून घेते, जेणेकरून सगळ्याला ते टोमॅटो मी कालवून घेते. तर हे चांगल्या तऱ्हेने टोमॅटोच्या पाण्यामध्ये, तर अशा तऱ्हेने हे मिश्रण फिरून घ्यायचं, पूर्ण एक जीव झालं पाहिजे ते. आणि मग नंतर ह्या टोमॅटोने मी हे ताड घासून घेते. तर खूपच छान असे भांडे निघतात याने, पितळेचे, तांब्याचे. पितळेचे पण एकदम छान निघतात आणि तांब्याचे पण छान निघतात. आपल्याला जास्त असं काही घासायची काम पडत नाही किंवा रगडून घासायचं काही कामच पडत नाही. अगदी हलक्या हाताने जरी आपण हे असं घासलं तरी आपलं जे देव आहे ताट आहे ते पूर्ण असे क्लीन होऊन जाते आणि
चमक पण खूप छान येते ह्या मिश्रणाने। तर तुम्ही नक्कीच करून बघा हे मिश्रणात असं भांडी घासून बघा, तुम्हाला फारच लवकर याचा जो रिझल्ट आहे तो लवकरच दिसेल। मी तर याने भांडी घासलेली आहेत, खूपच छान भांडी निघाली आहेत याने, तांब्याचे आणि पितळेचे पण। वाटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं म्हणून तुमच्यासोबत पण मी हे शेअर केलेलं आहे, कारण की मी अगोदर पहिला स्वतः ट्राय करत असते आणि नंतरच जे काही आहे ते तुमच्यासमोर मी आणत असते। तर याचा जो काही रिझल्ट येतो घासल्यावर तो खूपच छान असा येतो। तर आता मी इथे सर्व भांडी जी आहेत ती घासून घेते अशा तऱ्हेने आणि मग नंतर मी तुमच्यासोबत शेअर करतेच। मी इथे देवपाट पण घासून घेतला आहे, खूपच छान चांगला मला घासता घासता असा क्लीन दिसत आहे, माझ्या पण लक्षात येत असे बघा क्लीन दिसत आहे, देवपाट एकदम स्वच्छ झाले आहे। खूपच छान पद्धत आहे ही देव साफ करायची। तर मी हमेशा अशा तऱ्हेने देवपाट आणि देव घासत असते, त्यामुळे माझा देवपाट जो आहे तो क्लीनच आहे आणि देव पण माझे क्लीनच असतात, तर मला जास्त काही घासायचं काम पडत नाही। बघा किती क्लीन झालेला आहे, आता मला जास्त घासायची पण याला गरज पडली नाही। असाच मी हात फिरून घेतला तर किती चकाकतो आहे, आणि हा गणपती पण अशा तऱ्हेने मी यानेच घासून घेते। तर ही जे क्रच आहे भांडे घासायचं हे मी स्पेशल देवासाठीच केलेलं आहे, हे भांडे घासायचं नाही आहे। तर मग भांडे देव घासून झाल्यावर मी हे स्वच्छ धुऊन अशी वाळू घालून ठेवून देत असते एका डब्यामध्ये, आणि जेव्हा पण मी देव घासते काढायला त्यावेळेस मी याचा वापर करत असते, आणि खूप छान असे देव निघतात। आणि कान्या कोपऱ्यातले जिथं काही आपले बारीक डिझाईन असते ना देवाची, ते बारीक डिझाईनमध्ये हे स्क्रच जे आहे हे जाते आणि आपला क्लीन असं सगळी डिझाईन जे आहे देवाची ती क्लीन होऊन जाते आणि आपला देव पण असा स्वच्छ निघतो, जास्त रगडायचं काम पडत नाही। आणि मला आता घासता घासता क्लीन झालेला असा दिसत आहे, जास्त काही घासायचं काम पडलेलं नाही आहे, बघू शकता क्लीन झालेला आहे। धुऊन घेतला की एकदम चकाकून जाणार आहे हा गणपती। तर अशाच तऱ्हेने मी आता सर्व जे देव आहेत ते मी घासून घेते आणि तुमच्यासोबत मग नंतर शेअर करतेस कसे निघाले आहेत ते। खूप
खूपच सोपी पद्धत आहे ही, तुम्ही नक्कीच करून बघा। खाण्याचा सोडा जो आपल्या घरात असतोस आणि हळद, हळद पण ही आपल्या घरी असतेच, आणि एक टोमॅटो, हे तीन साहित्य वापरून तुम्ही खूपच छान तऱ्हेने तुमचे देव, काहीच मेहनत करावी लागत नाही, लावून ठेवावं लागते आणि नंतर अशा तऱ्हेने आपल्या घरी आपण जे भांडे घासा साबण घेतो ते विम, मी माझ्या घरी विम असते तर मी त्या विम साबणाला अशी ही जी घासणी आहे त्याला अशी लावून घासत आहे विम साबणाने, तर एकदम चकाकलेले आहेत माझे ते, काही जास्त रगडण्याचं काम पडत नाही, काहीच नाही। तुम्ही नक्कीच करून बघा, तुम्हाला पण फरक जाणवेल। आता माझे देव झालेच आहेत चमतेम घासून पूर्ण, मग मी सांगतेच तुमच्यासोबत शेअर करतेच देव कसे निघाले आहेत ते, दाखवतेच मग मी तुम्हाला धुतल्यावर। चा रिझल्ट जो आहे तो आवडलेला आहे, तुम्ही पण घासूनच बघा नक्की एक वेळ, तुम्हाला पण खूपच लवकर असा रिझल्ट दिसून येईल, बघू शकता एकदम चकाकलेला आहे। काहीच मला जास्त मी याला घासलेलं नाही आहे, फक्त अशी घासणी पुसून घेतली आणि त्यानेच बघा किती चकाकलेला आहे ताट। तर आता आपण देव तर चमकवले आहेत, आता ही जे पात्र आहे हे पण मी तुमच्यासोबत कसं चमकते की नाही चमकत ह्या मिश्रणाने ते मी तुमच्यासोबत शेअर करते, कारण हे जे आहे पितळेचे आहे आणि हे जे आहे हे तांब्याचं आहे, तर तांब्या कसा रिझल्ट दाखवते आपल्याला ते मी तुमच्यासोबत शेअर करते। तर आता हे लेप पण मी याला लावून घेतलेलं आहे अशा तऱ्हेने, सोड्याचं, हळदीचं आणि टोमॅटोने अशा तऱ्हेने मी घासून घेते, याला असं लावून घ्यायचं असते। घेतलेलं आहे मिश्रण, आता मी हे साबणाने, विम साबण आहे त्याने घासून बघते कसं निघते ते। सोबत शेअर करतेस कसं निघालं आहे ते। तर आता मी धुवून काढते हे देव आणि तुमच्याला दाखवते कसे चकाकले आहेत ते, हे बघा मी आता हे धुतलेले आहेत अशा तऱ्हेने, खूपच छान असं देव निघालेले आहेत बघू शकता। छान असा निघालेला आहे गणपती, खूप छान भांडी निघतात आणि तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि घासून बघा। आता मी सर्व धुवून घेते आणि नंतर तुमच्यासोबत शेअर। तर हे बघा आपले तांब्याचं पण कसं मस्त चकाकलेलं आहे। तर या मिश्रणाने तांब्या आणि पितळ दोन्ही पण खूप मस्त निघतात, तांबं पण खूप चकाकतं आणि पितळ पण खूप चकाकतं। आणि आता मी माझी सगळं आवरून घेते आणि देवपूजा करते आणि नंतर मी तुम्हाला माझी देवपूजा शेअर करतेच।
आणि हे ना तुम्हाला लगेच असे एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि पुसून घ्यायचा आहे, नाहीतर यावर ना डाग पडतात पाण्याचे। तर अशा तऱ्हेने हे पुसून घ्यायचे आहेत कोरडे कोरडे। तर असे पुसून घ्यायचे आहेत कोरडे कोरडे। हे ताट पण मी आता पुसून घेतलेलं आहे, बघा किती छान चमकलेलं आहे। आणि हा कपडा मी जुना होता तो काढून ठेवलेला आहे, हा जुना कपडा होता यामध्ये तो मी काढून ठेवलेला आहे आणि आता हा मी नवीन कपडा ठेवत आहे यामध्ये। मांडणी करून घेते आणि मग तुमच्यासोबत शेअर करतेच पूजा। अशा तऱ्हेने मी ठेवून घेतलेले आहे आणि अशा तऱ्हेने याच्यामध्ये देवपाटामध्ये ठेवून देते। तर हे बघा मी अशा तऱ्हेने देवाची मांडणी केलेली आहे। आणि इथं मी देव सगळे ठेवून दिलेले आहेत, मांडणी केली आहे देवांची अशा तऱ्हेने। आता मी कळसाची मांडणी करत आहे। तर आता कळसामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि त्यावर कळस ठेवलेला आहे आणि आता अशा तऱ्हेने मी त्याची पूजा करीत आहे। ह्या कळसावर मी स्वस्तिक काढत आहे आणि बाजूने दोन टिक्के लावते अशा तऱ्हेने आणि कळस ठेवून दिला आहे। आणि आता मी ह्या तांब्यावर असतो माझा दिवा, तर याची पण मी पूजा करून घेते। त्याला त्याच्यावर काढते ओम आणि त्याची पण पूजा करून झालेली आहे। आणि आता मी त्यावरती देवाची पण टिक्के लावून घेते अशा तऱ्हेने। आणि आता लावत आहे मी दिवा आणि हा दिवा मी आता वरती ठेवून देते दुसऱ्या कळसावरती। एका तांब्यावरती मी कळस मांडते आणि एका तांब्यावरती मी दिवा लावते। तर अशा तऱ्हेने मी माझी पूजा करीत असते। तर आता मी दिव्याची पण पूजा करून घेते। आता माझी दिव्याची पूजा झालेली आहे आणि त्याला पण मी कळसावरती ठेवून दिलेलं आहे। आता मी अगरबत्ती लावते, कापूर लावते, अगरबत्ती आणि कापूर लावलेला आहे मी देवाला। आणि अशा तऱ्हेने मग नंतर मी फुलं देवाजवळ फुलं ठेवते। तर अशा तऱ्हेने मी सर्व फुलं ठेवून घेतलेले आहेत माझ्या देवावरती। तर बघा किती छान प्रसन्न वातावरण होऊन जातो जेव्हा आपण आपल्या घरात कसली पण पूजा करतो। त्या दिवशी खूपच प्रसन्न वाटते आपल्या घरामध्ये आणि सगळं वातावरण जे आहे ते आनंदमय होऊन जाते आणि सगळीकडे धूपाचा दीपाचा सुगंध पसरलेला असतो। सकाळपासूनच आपल्या घरात जे आहे ते असं वातावरण होऊन जातो। तर मी इथे आता प्रार्थना करीत आहे देवाजवळ। सर्वांना सुखी ठेव, आनंदात ठेव।
तर माझी इथे संपूर्ण पूजा झालेली आहे। तर अशी असते माझी देवपूजा श्रावण सोमवारची, मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर माझी पूजा, देवांची पूजा तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंटद्वारे कळू शकता तुम्ही। आणि माझ्या चॅनलला तुम्ही लाईक पण करू शकता आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब पण करा। तर आजची माझी देवपूजा इथेच आटोपलेली आहे। तर पुन्हा भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत नमस्कार।